मैं अभिनंदन करतो। मागच्या 2.5 वर्षापूर्वी कृषि मंत्री माननीय दादा भुसे साहेबांनी माझी नियुक्ति हळद संशोधन आणि प्रक्रिया एक अभ्यास समितीवर केलेली होती आणि आमचा जो हा स्टडी आहे आम्ही राज्य शासनाला दिला होता आणि त्याला माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिली होती, परंतु इतिवृत्ताला मान्यता दिलेली नव्हती आणि मागचे काही जे काही ठराव होते ते ठराव स्थगित करण्यात आलेले होते। परंतु या सरकारने नांदेड, हिंगोली, परभणी, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हळद उत्पादक शेतकरी आहे। साधारणतः 2 लाख एकरवर हळदीचं उत्पादन घेतले जाते आणि नांदेड, हिंगोली जिल्हा जो आहे हा भारतामध्ये नंबर 1 हळद उत्पादक जिल्हा आहे आणि या जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपये या शासनाने दिले आहेत। मनापासून मी या शासनाचं आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी फायदा होणार आहे। एक बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर यांच्याबरोबर एक संशोधन केंद्र, नवीन नवीन दुप्पट उत्पादन देणाऱ्या प्रजाती आणि हंगामानंतर हळद उकळून त्याच्यावरती जो मोठा खर्च होतो यासाठी एक पायलट प्रोजेक्ट। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।